कपिल देवनी रिचर्ड हॅडलीचा विक्रम मोडणं, ओके, हे इमॅजिन करण्याच्या पलीकडचं होतं. त्याच्यानंतर कोर्टनी वॉल्शनी जेव्हा लेट 90s पहिला खेळाडू बनला तो 500 टेस्ट विकेट्स घेणारा, ते कधी कोण करू शकेल का हे कधी विचारही केला नव्हता क्रिकेट बघायला लागल्यापासून. त्यावेळी रविचंद्रन अश्विनला टेस्ट मॅचमध्ये संधी कशी मिळाली, म्हणजे मी वाचलंय त्याप्रमाणे महेंद्रसिंग धोनीचं थोडस रेझिस्टन्स होत. जोपर्यंत रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची सत्ता आहे, त्या दोघांपैकी एक जण जर असेल तोपर्यंत अश्विनला टेस्ट मॅचेस मध्ये कोणी हात लावू शकेल असं मला वाटत. अनिल कुंबळे का रविचंद्रन अश्विन ही डिबेट चालू राहील, पण माझ्या दृष्टीने ते एकाच जाण्याच्या दोन बाजू आहेत, त्या दोघांना सेम ड्यू मिळायला पाहिजे. नमस्कार, वीकली कट्ट्याच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. या वीकली कट्ट्याचा भाग अत्यंत स्पेशल आहे, कारण अचीवमेंटही अशीच स्पेशल आहे. 500 टेस्ट विकेट्स, होय 500 टेस्ट विकेट्स रविचंद्रन अश्विनच्या या मालिकेमध्ये पूर्ण होत आहेत. T20 जमान्यामध्ये एवढा मोठा काळ क्रिकेट खेळत राहणं, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकेट सातत्याने घेत राहणं आणि कदाचित भारताचा सगळ्यात मोठा मॅच विनर असणं, या अचीवमेंट्स काही कारणांनी किंवा बाकीच्यांच्या तुलनेमध्ये झाकवल्या जात आहेत का किंवा काय, या सगळ्या विषयावरती आज आपण रविचंद्रन अश्विन आणि त्याच्या 500 विकेट्सवरती चर्चा करायला आलेलो आहोत. आपल्याबरोबर आलेले आहेत वरिष्ठ पत्रकार द हिंदूचे अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे. रविचंद्रन अश्विनच्या 500 विकेट्स या मालिकेत पूर्ण होत आहेत, पण त्याची सुरुवात व्हायला 16 वर्ष झाली आहेत. 16 म्हणजे टेस्ट मॅच तर 2011 पहिली, पण अश्विनचं नाव पहिल्यांदा कधी ऐकलंस? 2000 तसं 16 वर्ष झाली असतील, कारण त्याच सुमारास तमिळनाडूचे दिग्गज खेळाडू WV रामन हे तेव्हा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कोचिंग करत होते. तर असं जे गप्पा मारत राहतो आपण की पुढचा प्लेअर टू वॉच आउट फॉर कोण, त्यांनी ते नाव घेतलं होतं. आणि मग थोडा रिसर्च करताना तू जे म्हणलास की 500 टेस्ट विकेट्स घेणं हे आत्ता आत्तापर्यंत, म्हणजे एस्पेशली माझ्या पिढीला की जी आपण 90s किड्स म्हणू, अर्ली 80s मधला जन्म असलेली, 90s किड्स नाही, अर्ली 80s मधला जन्म असलेली क्रिकेटसाठीची 90s किड्स, राईट? तर त्यांच्यासाठी म्हणजे कपिल देवनी रिचर्ड हॅडलीचा विक्रम मोडणं, ओके, हे इमॅजिन करण्याच्या पलीकडचं होतं. त्याच्यानंतर कोर्टनी वॉल्शनी जेव्हा लेट 90s पहिला खेळाडू बनला तो 500 टेस्ट विकेट्स घेणारा, ते कधी कोण करू शकेल का हे कधी विचारही केला नव्हता क्रिकेट बघायला लागल्यापासून. ते आता पुढचा कोण हे जे आपण काढलंय, पण तरी त्याच्यामुळे अश्विनची कामगिरी दाखवली जात नाही. विशेषतः हा विचार कर की जो मुलगा U17 ओपनिंग बॅटर होता, इंडियासाठी U17 स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून खेळला, त्यांनी आता हा पल्ला गाठणं आणि विशेषतः ॲथलेटिक बॉडी नसताना, 1760 दुखापतींचा सामना करत असताना, बऱ्याच वेगवेगळ्या अँगल्सनी प्रेशर असताना की याला कधी चान्स मिळाल्यानंतर आपल्याला संघातून बाहेर काढायचंय, हे सगळं करून दाखवणं हे अत्यंत म्हणजे अत्यंत मोठी कामगिरी आणि अत्यंत सन्मानास्पद आहे. चेन्नईच्या IC म्हणजे CSK खेळताना, म्हणजे लाईमलाईट आला तो अर्थातच त्याला IPL आला, म्हणजे सगळ्यांना तो माहिती झाला जेव्हा तो धोनीच्या कॅप्टन्सीखाली खेळला. पण आज आपण थोडंसं जास्ती लक्ष त्याच्या टेस्ट मॅचवरतीच द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे, कारण ही कामगिरी म्हणजे आपण काय म्हणजे तू कॉर्टनी वॉल्शचं नाव घेतलंस, तू त्याच्या आधी कपिल देव, रिचर्ड हॅडली, पण आम्ही जास्ती आमच्या आता पुढच्या ह्याच्यात आलेले शेन वॉन असू दे किंवा मुरलीधरन असू दे, म्हणजे मी स्पिनर्सच्या बाबतीत म्हणतोय 500 विकेट ही फारच फारच मोठी कामगिरी आहे. पण आपण टेस्टमध्ये IPL तो प्रकाश जोतात आला, पण तेव्हा हरभजन सिंग त्याच्या पीकला होता, कुंबळे नुकताच रिटायर झाला होता किंवा ऑन दी वर्ज ऑफ रिटायरमेंट होता, प्रज्ञान ओझा होता त्यावेळी, पण हरभजन सिंग हा पण अतिशय यशस्वी गोलंदाज होता. तर तू मला त्यावेळी सांगतो तर त्यावेळी तू पण फुल फ्लो मध्ये होतास, म्हणजे अजूनही आहेस, पण
त्यावेळी रविचंद्रन अश्विनला टेस्ट मॅच मध्ये संधी कशी मिळाली, म्हणजे मी वाचलंय त्याप्रमाणे महेंद्रसिंग धोनीचं थोडस रेझिस्टन्स होता, रेझिस्टन्स पेक्षा हा टी ट्वेंटी मध्ये यशस्वी झालाय, पण हेच तो टेस्ट मध्ये रेप्लिकेट करेल का असा डाऊट त्याला होता का त्यावेळी? हा जसं तू म्हणलास रेझिस्टन्स नाही रिझर्वेशन, साध्या रिझर्वेशनचं म्हणलं बरोबर. हा की मुद्दा असा होता की तू म्हणलास तसं अश्विनला भारतीय संघात संधी मिळण्यासाठी कुठल्याही फॉर्मॅटमध्ये आपल्याला आपण कन्व्हिनियंटली विशेषतः तुम्ही मुंबईचे लोक अजिंक्य राणेला 16 टेस्ट मॅचेस थांबावं लागलं, त्याच काळात रविचंद्रन अश्विन 20-1 वन डे मॅचेस किंवा जास्तच कदाचित पहिल्या 50 वन डे मॅचेस जेव्हा तो स्क्वॉड मध्ये होता ना त्याला 3 किंवा 4 मॅचेस संधी मिळाली असेल वन डे मध्ये. त्याच्यानंतर जसं तू म्हणलास हरभजनला एकीकडे इंजुरीज व्हायला वाढलं होतं, हरभजनचा परफॉर्मन्स हा पॅची होता आणि एकीकडे पुढच्या पिढीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती, कुंभे आधीच गेला होता 2008 अमित मिश्रा चालत नव्हता हवा तेवढा सिलेक्टर सृष्टीने आणि एकंदरीतच तेव्हा असं मत होतं की नवीन पिढीतले प्लेयर्स ट्रायआउट करायचे, त्याच्यामुळे मिश्रा विशेष चालत नव्हता, प्रज्ञान ओझा हा कंटेनिंग बॉलर होता, प्रज्ञान ओझाच्या ऍक्शन्सवर तेव्हा अजून मधून प्रश्नचिन्ह उभं राहायचं, पण प्रज्ञान ओझाने 100 टेस्ट विकेट घेतल्या. अशा ह्याच्यात जेव्हा 2011 मध्ये फायनली अश्विनला संधी मिळाली तेव्हा त्यांनी सुरुवातीलाच त्यांनी बॉल आणि बॅट दोन्हीमुळे मैदान गाजवून ते सगळे प्रश्न धुळीस मिळवले आणि त्या पहिल्या सिरीज नंतर कधी जाणवलं नाही की धोनीला रिझर्वेशन प्रश्नच नाही. पण मी हे वाचलं होतं की त्याला हे होतं की बाबा टेस्ट मॅच मध्ये कसं करेल, पण त्याच्यानंतर हरभजनचा म्हणजे हरभजनला दोन ऑफ स्पिनरना टीम मध्ये घेणं अवघड होतं, त्याच्यामुळे काही टेस्ट मॅच मध्ये हरभजन परत आला, पण प्रॅक्टिकली असं झालं की हरभजनला त्यानंतर त्याचं टेस्ट मॅचेस मध्ये फार त्याला संधी मिळाली नाही किंवा मिळाल्या तर अतिशय तुरळक संधी मिळाल्या आणि ॲज अ सपोर्टिंग बॉलर टू विकेट टेकिंग अश्विन कंटेनिंग बॉलर म्हणून संधी मिळाल्या. पण 2011 आता ती तर भारतातलीच टेस्ट सिरीज होती वेस्ट इंडिजच्या विरुद्ध, त्याच्यानंतर 2013-2015 त्याचा भारतातला परफॉर्मन्स अफलातून होता, 2013 सचिन तेंडुलकरची रिटायरमेंटची सिरीज होती त्याच्यात अश्विन मॅन ऑफ द सिरीज होता, मोहम्मद शमीची ती डेब्यू सिरीज होती, रोहित शर्मा होता आणि त्याच्यात अश्विनची सेंचुरी पण होती, त्या रोहित शर्मा आणि अश्विनची मोठी पार्टनरशिप पण झाली होती वेस्ट इंडिजच्या विरुद्ध. पण त्याच्यानंतर भारतातल्या खेळपट्ट्यांवरती म्हणजे काही प्रश्नच नाही. आपण जरा बघायचं आपल्याला अजिंक्य ढमढेरे या आपल्या मित्रांनी व्यवस्थित आकडेवारीची ही सोय करून दिलेली आहे आजच्या भागामध्ये, त्यांनी आपल्याला खूप डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे. तर त्यांनी भारत ओव्हरऑल टेस्ट मॅचेसमध्ये 96 टेस्ट मॅचेसमध्ये अश्विनच्या ही आकडेवारी विशाखापट्टणम टेस्टच्या आधीची आहे, या मालिकेमध्ये तो 500 टेस्ट पूर्ण करेल असं आपण गृहित धरतोय. 96 टेस्ट मॅचेसमध्ये 496 विकेट्स आहेत आणि घरच्या मैदानावरती 56 टेस्ट मॅचेसमध्ये 343 विकेट्स आहेत, म्हणजे भारतातल्या खेळपट्ट्यांवरती त्याचं ॲव्हरेज 21 आहे आणि बाहेरच्या खेळपट्ट्यांवरती त्याचं ॲव्हरेज 30 जात आहे. त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? यावरून तुझा मुद्दा काय आहे की म्हणजे अश्विन हा चांगला बॉलर नाही आहे किंवा अश्विनला विनाकारण डोक्यावर घेतलं जातं असं काही लोक म्हणतात ना? प्रश्न तो नाहीच आहे की म्हणजे हा तर प्रश्न प्रत्येक बॅट्समनच्या बाबतीत पण आहे, भारतातला रेकॉर्ड आणि परदेशातला रेकॉर्ड, त्याच्यामुळे अश्विनच्या बाबतीत असणं साहजिक आहे. पण असं म्हणतात त्याला की तो फक्त सबकॉन्टिनेंट बुली आहे, त्या बाबतीत काय वाटत? राईट, आता याच्यात मला फक्त एकच सांगायचंय सगळ्यांना ओके की हा आरोप भारतातल्या सगळ्या ग्रेट स्पिनर्सवर झाला. 70s मधलं जे 60s आणि 70s जे आपलं क्वार्टेट होतं ना ते चौघ सोडून, कारण की तेव्हा भारताकडसाठी तेच फक्त बॉलिंग करायचे, पेस बॉलर नवापुरता असायचा. हो म्हणजे मी असं ऐकलं होतं की ते असे पहिल्या ओव्हर टाकली की ते असे सरपटी थ्रो करायचे बॉलरकडे जेणेकरून बॉल लवकर जुना. आणि म्हणजे आपल्याला आता हे इनोव्हेटिव्ह वाटतं की अरे स्पिनर पहिली ओव्हर टाकतोय, तर बिशन सिंग बेदींनी निम्मं करिअर त्यांचं तेच केलं जेव्हा बाहेर खेळले तेव्हा, कारण काय एकच पेस बॉलर असायचा. जसं आता इंग्लंडसाठी जो रूट ओपन करतोय ना तसे बिशन सिंग बेदी आज स्पेशलिस्ट स्पिनर ओपन करायचे बोली. तर मुद्दा असा आहे बाहेर गेल्यानंतर हरभजनचे, तू आत्ता दाखला दिलास ना अश्विनचा,
अजिंक्यच्या स्टॅट्स मध्ये अश्विन आणि हरभजन यांची, हरभजन भारतातल्या टेस्ट मध्ये 55 टेस्ट 265 विकेट 28.76 चा ऍव्हरेज, म्हणजे 29 धरू आपण, आणि बाहेरच्या टेस्ट मॅचेस मध्ये 48 टेस्ट मॅचेस 152 विकेट आणि 39 चा ऍव्हरेज. राईट, किती तफावत आहे? व्यवस्थित तफावत. राईट, इथेही तोच मुद्दा आहे. त्याच्यामुळे बाहेर अनिल कुंबळेनी करिअरच्या शेवटच्या भागात जेव्हा ऑस्ट्रेलियाला 2003-04 गेले तेव्हा त्याला ते जमलं. अनिल कुंबळेनी 4 टेस्ट मॅचेसमध्ये 24 विकेट्स घेतल्या होत्या, ते त्याच्यानंतर जमलं नाहीये. पण मुद्दा परत तेच सांगतो, जी टेस्ट सिरीज अखेर कुलदीप आणि अश्विन त्याच्यावर आपण नंतर येऊया, पण त्या सिरीज मध्ये जी पहिली टेस्ट मॅच इंडियाने जिंकली त्याच्यात 3 विकेट्स अश्विनच्या होत्या ऑफ फ्रंट. कुठल्या पहिल्या इनिंग मध्ये? कुठल्या? 2018-19 ऑस्ट्रेलिया मधली टेस्ट. राईट, त्याच्यात सगळं जग म्हणलं की अरे लायनने घेतल्या 6 आणि अश्विनने घेतल्या 3, पण त्या 3 घेणं महत्वाचं होतं, जे त्यांनी घेतल्या हे महत्वाचं होतं. त्याच्यामुळे आपल्याकडे एक साधारण जसं बॅटरने, विशेषतः तुम्ही मुंबईची लोक नाही का सारखं बोलत राहता 100 केलं तरच खरं वगैरे, बॅटरने 100 केले तरच तो खरा बॅटर, बॉलरने 5 विकेट्स घेतल्या तरच त्याला ड्यू द्यायचा. त्याच्यामुळे अश्विनला हवा तेवढा ड्यू मिळत नाही या विनाकारण बाहेरच्या रेकॉर्डमुळे. आणि दुसरा मुद्दा, आय एम शुअर तू त्याच्यावर येणार होतास, मी बोलू का आधीच त्याच्यावर? बोल ना, बोल. की या अशा भिंगरीवर विकेट्स मिळून काय तुम्ही करणार? हरभजन स्वतःच म्हणतो ना कॉमेंट्रीमध्ये, इनडिरेक्टली टॉन्ट मारतो की आम्हाला अशा विकेट्स मिळाल्या असतात. तुम्हाला विकेट्स मिळायला हव्या होत्या, तुम्ही नाही तुमच्या कॅप्टनकडून करून घेऊ शकलात, तुम्हाला मिळाल्या असत्या, तुम्हाला कोणी थांबवलं होतं. तुमच्या वेळेस बॅट्समननी रन करणं जास्त महत्वाचं होतं, मग त्यामुळे तुम्हाला कमी मिळाल्या. जेव्हा मिळाल्या तेव्हा तुम्ही करून दाखवलं, त्यात अश्विनची चुकी असं मला वाटत नाही. आणि या विकेट्सवर कोणीही बोलिंग टाकलं तर विकेट्स मिळत आहेत का? दोन्ही संघातल्या सगळ्या प्लेयर्सना विकेट मिळत आहेत का? नाही ना. अश्विनला मिळत आहेत 350 विकेट 55 टेस्ट मॅचेसमध्ये. मुरलीधरचा रेकॉर्ड आहे, मुरलीला श्रीलंकेत देव मानतात, अश्विनला भारतातच पाय खेचतात का मला माहिती नाही. खरंय खरंय खरंय. आणि म्हणजे आपली याच्यावरती जास्तीत जास्त चर्चा व्हायला पाहिजे की अश्विनला त्याचं क्रेडिट का मिळत नाही, का द्यायला पाहिजे. म्हणजे कोहली शास्त्रीनी आपल्या इकडे रँक टर्नर्स बनवायला सुरुवात केली, किंवा धोनीनेच सुरुवात केली, धोनीनेच. म्हणजे कोहली शास्त्रीच्या वेळी ते ऑन युअर फेस झालं, धोनीच्या वेळी कदाचित ते थोडं सटली झालं असं आपण म्हणू शकतो. पण आपण परदेशातल्या खेळपट्ट्यांना अरेला कारे असं म्हणायला सुरुवात केली, आणि परदेशात, आणि त्यावेळी मला असं पण वाटतं की परदेशामध्ये अश्विनला तुलनेने कमी विकेट्स मिळण्याचं कारण हेही असू शकतं की आपली गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये पेस बॅटरी ही चालतीये. म्हणजे आधीच्या काळामध्ये असं होतं की परदेशातही विकेट घ्यायची जबाबदारी बऱ्याच वेळा फिरकी गोलंदाजांवरती यायची, पण गेल्या 6 ते 7 वर्षामध्ये परदेशातल्या विकेट्सवरती स्पिनर्सचा रोल हा होल्डिंग रोल झालाय की तुम्ही 3 रननी 18 ओव्हर टाका, 54-55 रन द्या 60 रन द्या, दिवसभरात विकेट काढायचं काम फास्ट बॉलर्स करतील. फार महत्वाचा मुद्दा आहे आदित्य, आणि त्याच्यामुळे कदाचित असं आपल्याला जे काही लोक अश्विनला शिवाय देताना म्हणतात की बाहेर सिलेक्टही करत नाहीत त्याला, मग कसला ग्रेट बॉलर, तर हा जो आत्ता आदित्य तू मुद्दा मांडलास त्याच्यामुळे रवींद्र जाडेजा हा जास्त चांगला कंटेन करू शकतो, बॅटिंगमध्ये जास्त चांगलं योगदान घेऊ शकतो, फिल्डिंगमध्ये तो जगातल्या टॉप 3 फिल्डर्सपैकी एक आहे. त्याच्यामुळे अश्विनला संघात स्थान मिळत नाही हे नाही की तो तिथे काही करू शकत नाही म्हणून. खरंय, ऍब्सोल्युटली. आणि हा मुद्दा एकदम हायलाईट झाला पाहिजे. तर आपण 2013-2015 म्हटलं, त्याच्यानंतर तो सातत्याने भारतात चांगली कामगिरी करत होता, गरज असेल तसा परदेशातही त्याचा परफॉर्मन्स होता. प्रत्येक वेळी त्याच्यावरती 2018-19 नंतर पण टांगती तलवार यायला लागली. काय झालं त्यावेळी? की म्हणजे काही जण असं म्हणत होते की नाही बाबा, आता भारताचा नंबर 1 रिस्ट स्पिनर असणार आहे, तर त्याला पण आता बरीच वर्ष झाली पण अजून नंबर 1 स्पिनर बदललेला नाही, 500 विकेटची अचीवमेंट झाली आहे, त्यावरती काय सांगशील? ओके, आता हा जो तू डायरेक्ट मुद्दा आहे हा आहे विराट कोहली आणि रवी शास्त्री यांची जी जोडगोळी, यांनी स्वतःचं संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित जेव्हा केलं भारतीय क्रिकेटवर, कोहलीनी भारतीय क्रिकेटचा माइंडसेट फॉरएव्हर बदलला, फिटनेसला महत्व दिलं. बऱ्याच जणांचं असं महत्व आहे आवाजवी महत्व दिलं का, तर त्यांनी रिझल्ट दाखवले. कोहलीच्या या फिटनेसवरच्या महत्वामुळे भारताने बाहेर जाऊन एवढी चांगली कामगिरी केली आहे. वर्ल्ड बीटर्स नाही आहेत ते अजून, पण जे काय त्यांनी अचीव्ह केलंय ते याच्यात
सर्वात मोठा भाग हा फिटनेस कल्चरचा आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाहीये. त्याची फ्लिपसाईड अशी झाली की आधी मुरली विजय, मग चेतेश्वर पुजारा, मग काही प्रमाणात रोहित शर्मा, विशेषतः आर अश्विन, ओके, यांच्यावर जी टांगती तलवार सारखी राहायला लागली. आणि तू जो आत्ता उल्लेख केलास की जेव्हा 2018-19 सिडनी टेस्ट मॅचमध्ये अश्विन इंजोर होता, कुलदीपनी विकेट्स घेतल्या 5 विकेट्स, जे अश्विनला अजून जमलेलं नाही ते कुलदीपनी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात खेळताना करून दाखवलं. आणि रवी शास्त्री मॅच नंतरच्या मुलाखतीत म्हणाले की कुलदीप हा भारताचा नंबर 1 ओव्हरसीज स्पिनर आहे. हे वाक्य सगळ्यांच्या लक्षात राहतं जसं तू आत्ता दाखला दिलास. त्याच मुलाखतीत रवी शास्त्री हे म्हणाले होते की प्रत्येकाची वेळ येते, आणि यावरून अश्विनला हा क्लिअर सिग्नल होता हे सिद्ध होतं, आणि अश्विन खचला नाही. त्या काळात अश्विनच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की एक ते बदलता फिटनेस कल्चर आणि प्लस त्याला 2 अत्यंत विचित्र इंजुरीज होत्या. त्याची एक इंजुरी आहे की जो ती गेली 7 वर्ष मॅनेज करतो, काय होतं माहितीये का, सकाळी उठल्यानंतर गुडघेच फील होत नाहीत, म्हणजे फीलच होत नाही, गुडघ्यावर प्रेशर आलं की अशक्य दुखायला लागतं, म्हणजे कधी पडेन की काय अशी भीती वाटते. आणि हे केमिकल लोच आहे हा, याच्यामुळे जसा दिवस वाढत जातो तसे गुडघे सुटत जातात. बट टेस्ट मॅचेस मध्ये सकाळी काय करणार मित्रांनो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळा जे वाटतं ना की अश्विन विनाकारण जरा तो इंजिनियर आहे, सुपर स्मार्ट आहे, ओव्हर स्मार्टच वाटतो बुवा, हे जे सगळं होतं ना की सारखी कशाला ऍक्शन बदलायला पाहिजे, कधी छोटी उडी मारतोय कधी मोठी उडी मारतोय, कारण तेवढा भार त्याचा बॉडीला सोसवला पाहिजे. ओके, आणि दुसरी इंजुरी होती त्याला ॲथलेटिक ट्यूबलेसिस म्हणतात की जी ग्रोईनची इंजुरी आहे, आणि त्याच्यामुळे ग्रोईनशी रिलेटेड जी इंजुरी आहे त्याच्यामुळे तुमच्या लोअर बॉडीवर कुठल्याही प्रकारचा जास्त भार आला की अप्पर बॉडी वेगवेगळ्या पद्धतीने वापरायला लागते, अशी ती गंमत आहे. या 2 इंजुरीज तेव्हा तो मॅनेज करत होता. प्लस कोच आणि कॅप्टननी डायरेक्ट सिग्नल दिला, त्यांनी त्याला ऑलरेडी 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर सांगितलं होतं की बाबा आम्हाला रिस्पिन महत्वाचं आहे, व्हाईट बॉलसाठी थँक्यू, ओके तू काही कर, तुझं काही नाहीये पण आम्हाला वेगळंच करायचंय. ओके, त्याच्यामुळे एकीकडे ते खच्चीकरण, मग इंजुरीज, आणि मग हे असं डायरेक्ट कोचनी बोलणं. म्हणजे त्याच्यानंतर अश्विन डायरेक्ट परत कधी आला ऑस्ट्रेलियानंतर, जेव्हा दक्षिण आफ्रिका भारतात आली ती मयंक अगरवाल आणि रोहित शर्मा डबल हंड्रेड वाली सिरीज, त्यामधल्या 8-10 वर्षात अश्विन त्याचा जो जुना फिटनेस ट्रेनर होता त्याच्याकडे गेला आणि त्याला सांगितलं की शंकर बासूचे इंडियाच्या ट्रेनरनी कोहलीसाठी जे काय करून दाखवलं ते तू मला करून घेऊ नकोस, ते माझ्याकडून, तू माझ्याकडून जे 10 वर्षापूर्वी करून घेतलं होतं तेच करून, हा, कारण मला अश्विन बनायचंय, मला इंडियाचा फिट ऍथलीट नाही बनायचंय, ते त्याला जमणं. आणि मग स्वतःचं स्किल वर्क आणि ते सगळं वेळेला करून दाखवणं. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला असं वाटत होतं 2018-19 की अश्विन संपला की काय, तेव्हापासून आता 5 वर्षानंतर आपण जसं तू म्हणलास की अजूनही भारताचा नंबर 1 स्पिनर कोण, तर ते निर्विवाद एकच नाव येतं टेस्ट मॅचेस मध्ये, रविचंद्रन अश्विन. महत्वाच्या मुद्द्यावर येऊया, ग्रेटेस्ट एव्हर इंडियाचा म्हणशील, इंडियाचा ग्रेटेस्ट, इंडियाचा ग्रेटेस्ट एव्हर स्पिनर, ग्रेटेस्ट एव्हर स्पिनर, ग्रेटेस्ट एव्हर ऑलराऊंडर इन इंडिया. ओके, ऑलराऊंडरच्या बाबतीत माझे रिझर्वेशन्स आहेत, कारण काय ते ग्रेटेस्ट एव्हर म्हणायचं म्हणलं ना की ते विनू मांकड यांचा फुटेजही खूप कमी अवेलेबल आहे आणि त्यांच्याबद्दल जे काय ऐकतो त्यावरून माहिती नाही. ऑलराऊंडर नको, कारण परत तेच ऑलराऊंडर म्हणल्यानंतर येस सेफ कॅचर, ओके क्लोज इन स्पिनर्सना, पण अदरवाईज ऑलराऊंडर नको. ग्रेटेस्ट एव्हर स्पिनर विकेट्स विन्स मध्ये रविचंद्रन अश्विन 55 टेस्ट मॅचेस, पुन्हा एकदा अजिंक्य ढमडर यांनी दिलेलं स्टॅटिस्टिक्स, 55 टेस्ट मॅच मध्ये 343 विकेट्स, 18.78 ऍव्हरेज, याच्यामध्ये काहीही कॉम्पिटिशन नाहीये. 17.65 नंतर क्लोजेस्ट, सॉरी 18.78 अश्विन, बिशन सिंग बेदी 17.65, पण विन्स 17 आहे, पण त्या काळात 17 मॅचेस जिंकणं आणि या काळामध्ये 96 पैकी 55 टेस्ट मॅचेस जिंकवणं, म्हणजे आणि म्हणजे बिशन सिंग बेदी कम्स क्लोजेस्ट, बाकी आपण जडेजा म्हणूया, जडेजा थोडाफार आहे पण हरभजन सिंग, कपिल देव हे सगळे म्हणजे लांब आहेत,
माझ्या दृष्टीने अनिल कुंबळे जवळ जातील, कारण का त्याच्यात त्यांनी पाठवलंय का चेक कर, ड्रॉज वाला पण महत्वाचं आहे. ओके बरोबर. कप अनिल कुंबळे विन्स मध्ये पण म्हणजे ऍव्हरेज मध्ये फक्त 17 आणि 19 म्हणजे काही फरक. मुद्दा असा आहे, मला असं वाटतं की ओव्हरऑल इंडियासाठी ड्रॉज पण आहे ग्रेटेस्ट स्पिनर अनिल कुंबळे का रविचंद्रन अश्विन ही डिबेट चालू राहील, पण माझ्या दृष्टीने ते एकाच जाण्याच्या दोन बाजू आहेत, त्या दोघांना सेम ड्यू मिळायला पाहिजे. आणि दुर्दैवाने अनिल कुंबळे हा त्या 5-4 मुळे झाकोळला जातो त्याच्या कामगिरीच्या बाबतीत, आणि आर अश्विन हा बाकीच्या विविध फॅक्टर्समुळे त्याला हवा तेवढा त्याचा ड्यू मिळत नाही, तो ड्यू द्यायला सुरुवात करायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा, बरेच जण म्हणतील की बघा अश्विन नंतर डेब्यू झालाय आणि लायननी ऑलरेडी 500 करून दाखवले आहेत, तर लायनच्या मॅचेस किती आहेत? आय एम शुअर तुमच्याकडे नंबर्स आहेत. 124 येस, आणि अश्विनच्या 96, त्याच्यामुळे त्याच्यात काही कमी लेखून जाणार नाही. अश्विनच्या डेब्यू पासून हे जे तू आत्ता दाखला दिलास अजिंक्यने दिलेले नंबर्स आपण थोडीशी एक ओदर अश्विनच्या डेब्यू पासून म्हणजे लिओनच्या 124 मॅच 509, स्टुअर्ट ब्रॉड 126 472, अँडरसन 120 मॅचेस 450. अँडरसनही भरपूर टेस्ट मॅचेस होम कंडिशन होम ऍडव्हान्टेजनीच खेळलाय, तो सुद्धा अश्विनच्या मागे आहे आणि बाय सम मार्जिन मागे आहे. फक्त ॲव्हरेजेसमध्ये थोडाफार रबाडा त्याच्या पुढे आहे, पण 65 मॅचेसमध्ये रबाडाच्या 291 विकेट्स आहेत. पण रबाडा पण बहुतांश म्हणजे सबकॉन्टिनेंट कंडिशन सोडल्या तर तो साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड फेवरेबल कंडिशनमध्ये खेळलाय, त्याच्यामुळे अश्विन निर्विवादपणे टॉप राईट. ही शीट आहे ना ही सर्वात महत्वाची, हे जर कार्ड तुम्ही तयार केलं तर त्यावरून, कारण आपण कंपॅरिझन वेगवेगळ्या एराजमध्ये करणं खरंच अवघड जातं आदित्य. आत्ताच्या ह्याच्यात जर तुम्ही म्हणलात की जेम्स अँडरसन आणि नेथन लायन ग्रेट आहेत, अरे प्रश्नच नाही, ते ग्रेटच आहेत, तर आर अश्विनही तेवढाच ग्रेट आहे. एवढाच फक्त मुद्दा मला सारखासारखा सांगण्याचा प्रयत्न करतोय, आर अश्विन हा जसं मी आधी म्हटलं की अनिल कुंबळे सारखाच भारतात त्याचा ड्यू न मिळालेल्या लिस्टमध्ये आत्तापर्यंत आहे असं मला वाटतं. होपफुली या एपिसोडमुळे ॲटलिस्ट तुमच्या स्पोर्ट्स कट्टाच्या परिवाराला तरी ती विषय संपेल की आर अश्विनला त्याचा ड्यू द्यायला सुरुवात करणं हे आज काळाची गरज आहे असं वाटतं मला. इथून पुढे अश्विनचं काय? अजून 3 वर्ष 40, कारण लिओन पण खेळतोय आणि म्हणजे हा अटेम्प्ट करेल 600 जायचा 700 जायचा, विकेटचा प्रश्न नाही आहे, फिटनेसचा प्रश्न आहे. माझ्या मते तो अजून 3 वर्ष भारतातल्या टेस्ट मॅचेस जरी खेळत राहिला तरी ते पुरेसं आहे, पण तेवढं मोटिवेशन असेल? प्रश्न मोटिवेशनचा नाही आहे, मोटिवेशनच्या बाबतीत अश्विनला काहीच म्हणजे टू वेज नाहीच आहेत. हा हे वर्ष आहे ना, तू म्हणलास तसं, फिटनेस ही की आहे आणि फिटनेस हा म्हणजे मॅच फिटनेस, की रोज सकाळी उठून त्याला ते 2 तास स्वतःच्या बॉडीवर काम करावं लागतं, ज्यांनी तो 9:30 वाजता मॅच फिट राहील ते करण्याची ड्राईव्ह असणं ते अवघड असतं. एका आणि एका दृष्टीने तो आता एकच फॉर्मॅट खेळतो, येस वर्ल्ड कपसाठी तो परत आला, पण याच्यानंतर तो व्हाईट बॉलमध्ये नक्की दिसणार नाही अशी आपण फक्त आशा व्यक्त करू शकतो. भारतीय संघ व्यवस्थापन आणि त्यांचं सिलेक्टरवरचं प्रेशर त्याच्याकरता आपण वेगळा विषय आहे. त्याच्यामुळे आत्ता तरी असं आहे की ह्या ज्या 15 टेस्ट मॅचेस 2024 मधल्या आहेत आणि त्याच्यानंतर 2025 मध्ये पण WTA राईट, त्याच्यामुळे ही 2 वर्ष जर त्यांनी काढली तर मला वाटत नाही. मुद्दा असा आहे की तो स्वतः म्हणतो की त्याला आयडियली 6 आठवड्याची तयारी लागते एका सिरीजसाठी, कमीत कमी 4 आठवडे. तो एकच फॉर्मॅट खेळतो त्यामुळे तेवढा वेळ त्याला मिळू शकणार आहे, तो वेळ सारखा देऊन स्वतःच स्किल्स, कारण त्याचा एक सुंदर मुलाखत आहे क्रिकेट मंथली ESPN क्रिकेट इन्फोवर सिद्धार्थ मुंगाने घेतलेली, त्याच्यात तो कशी तयारी करतो हे त्यांनी पूर्ण सांगितलेलं राईट. ती म्हणजे जर तुम्हाला खरंच एखाद्या क्रिकेटरचं माइंडसेट तयारीबाबतचा हे हवं असेल ना तर ती मुलाखत म्हणजे तो एक रेडी रेकनर आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याला 4 ते 6 आठवडे लागतात आणि तेवढे त्याला जर करायची ईर्षेचा प्रश्न नाही आहे. ऑलरेडी त्यांनी आपण स्पोर्ट्स कट्टा या स्पेसमध्ये आहे
त्या स्पेसमध्ये त्यांनी स्वतःचं नाव हे केलंच आहे. ब्रॉडकास्टर त्याच्या हात धुवून मागे लागलेच आहेत. त्याला त्याला करिअर क्लिअर आहे, त्याला त्याला करिअर क्लिअर आहे. आपल्यापेक्षा 50 पट सबस्क्रायबर्स आहेत त्याच्याकडे. त्याला त्याला आपल्यासारखं सांगायला लागत नाही सबस्क्राईब करा, कारण त्याचं कुठली चॅनल ऑलरेडी एवढा सबस्क्राईब आहे की तो काही प्रश्नच नाहीये त्याच्यामुळे. आणि तो लवकरच त्याच्याकडे युट्यूब आहे, त्याच्याकडे ब्रॉडकास्टर हात धुवून मागे लागले, त्याच्यामुळे त्याला तो प्रश्न नाही. त्याच्याकडे फॅमिली आहे, 2 मुलं वाढवतोय तो तुझा. किती चॅलेंजिंग असतं या वयात आपल्याला माहितीये, लेट 30s मध्ये बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. पण तो आर अश्विन आहे आणि त्याच्यामुळे जसं परत एकदा तू म्हणलं की मोटिवेशनचा प्रश्न नाहीये. अश्विन करिअर च्या शेवटी अनिल कुंबळेच्या पुढे जाऊ शकतो का? तर मला आता असं वाटतं की अर्थात जाऊ शकतो. ओके, मुद्दा असा आहे शरीर साथ देत आहे का. अनिल कुंबळेजी जेव्हा थांबले तेव्हा फायनली त्यांचा खांदा गळून पडेल की काय अशी वेळ आली होती, त्याच्यामुळे ते थांबले. तसं अश्विनच्या बाबतीत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, किंवा आता आपण बघतोय अश्विन जाडेजा नंतर कोण हा प्रश्न सर्वात मोठा आहे. कुलदीप आहे का रेडी हे उत्तर तुम्ही आम्हाला सांगा असं मला वाटतंय. अजून कोण? त्यामुळे जोपर्यंत अजून कोण हा प्रश्न आहे तोपर्यंत अश्विन स्ट्रेंथ. हा म्हणजे आपल्याकडे आता स्पिनरच्या बाबतीत बेंच स्ट्रेंथ, जे आपण पूर्वी पण बोललो होतो, तू म्हणाला होतास की पुलकित नारंगवरती लक्ष ठेवा, तू म्हणालास की मुंबईचा तनुष कोटिया नाही. नाही प्लीज प्लीज, म्हणजे तनुष कोटियाना चांगला क्रिकेटर आहे पण भारताच्या संघासाठी नाही. वॉशिंग्टन सुंदर ते मी गमतीत म्हटलं, पण मुद्दा असा आहे की वॉशिंग्टन सुंदर आहे, पुलकित नारंग आहे, त्याच्यानंतर सौरभ कुमार आहे. पण अर्थात असंच आहे ना की अश्विनला जेव्हा संधी मिळाली तेव्हाही आपल्याला माहिती नव्हतं की तो चालेल का नाही, त्याच्यामुळे ही प्रोसेस अश्विन नंतर अर्थातच आपल्याला बघायला लागेल कशी होतीये, कोणाला किती संधी मिळतीये. पण ते पुढच्यासाठी झालं. आत्ता आपण अशी अपेक्षा ठेवू शकतो की अश्विन अजून पुढची 2 वर्ष पुढच्या WTC पर्यंत खेळेल. जोपर्यंत रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची सत्ता आहे, त्या दोघांपैकी एक जण जर असेल तोपर्यंत अश्विनला टेस्ट मॅचेस मध्ये कोणी हात लावू शकेल असं मला वाटत नाही. अश्विनला टेस्ट मॅचेस मध्ये हात लावून आता कोणीच शकेल असं वाटत नाही, अनलेस फिटनेसमुळे त्यांनीच थांबायचं ठरवलं तर. तर आपण अशी अपेक्षा करूया की आपण पुढच्या 1.5 वर्षांनी अजून एखादा एपिसोड करू, जेव्हा त्यांनी अनिल कुंबळेला टेक ओव्हर केलं असेल विकेट्समध्ये. अनिल कुंबळे 619 आणि अश्विन आत्ता विशाखापट्टणम टेस्ट चालू होण्याच्या आधी 496 आणि कुंबळे 519. तर 15 टेस्ट मॅचेस मिळाल्या तर खात्री आहे की तो नक्कीच ते पार करू शकेल शिखर सुद्धा अनिल कुंबळेचं. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? असा अजून कुठला टेस्ट प्लेअर आहे का जो तुम्हाला वाटतो की ज्याला जसा ड्यू मिळायला हवा होता तसा आपण देत नाही आहोत? तर तीही आम्हाला नावं कमेंट्समध्ये सांगा. आत्ता देत नसू किंवा पूर्वीचा कोणता खेळाडू असेल तर तेही आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावरतीही रिसर्च करून डेटा सकट तुमच्यासमोर येण्याचा नक्की प्रयत्न करू. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिरवा, जेणेकरून रविचंद्रन अश्विनला त्याला आपण जेवढं क्रेडिट देतोय त्याच्यापेक्षा जास्ती मिळायला सुरुवात होईल, अशा दृष्टीने याच्याकडे बघा. आत्ता मात्र आम्ही थांबतो, तुम्ही आमचे बाकीचेही एपिसोड्स बघा, ऐकत रहा, बघत रहा आणि आमची वाट पाहत रहा. धन्यवाद.